नमस्कार, मी दिगंबर दराडे, राजकीय पत्रकार, दैनिक पुढारी। मी पुढारीमध्ये जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी शासकीय बातमीदारी आणि पुण्यातील राजकीय विषय आणि जिल्ह्यातील राजकीय विषय या विषयावरती बातमीदारी करतो। सर्वात महत्त्वाचं पत्रकारितेमध्ये आपल्याला जर करिअर करायचं असेल तर आपल्याकडं ज्या विषयामध्ये आपल्याला पत्रकारिता करायची आहे त्या विषयाच्या संदर्भातील सखोल माहिती, सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे। जरी ते नसेल तरी ती मिळवण्याची इच्छाशक्ती आपल्याकडे असली पाहिजे की या विषयामध्ये खोल जाऊन आपल्याकडं त्याचं नॉलेज असणं खूप आवश्यक आहे। तर नॉलेज असेल तर तो विषय आपण चांगल्या प्रकारे मांडू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे कॉन्टॅक्ट असणं खूप गरजेचं आहे, कारण ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो आहे, समजा आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आहे, तर आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना राजकीय नेत्यांचे नंबर असतील, त्यांच्या PA-चे नंबर असतील, त्यांच्या मतदारसंघाची माहिती असेल, त्यांच्या आरक्षणाची माहिती असेल, वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातील माहिती असेल, तर तो विषय आपण चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या मांडू शकतो। तर माहिती असणं आवश्यक आहे, कॉन्टॅक्ट असणं आवश्यक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम करण्याची तीव्र इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे। कारण जर्नालिझम हे अन्य फील्डसारखं रोज एकच काम असं नसतं, तर प्रत्येक दिवशी नवा दिवस, नवं चॅलेंज, नवी बातमी। कारण आजच्या बातमीला उद्या जर्नालिझममध्ये काही महत्त्व नसतं, आजची बातमी ही आजच्या दिवसासाठी, आजच्या काही क्षणासाठी। कारण आत्ता जग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये त्या स्पर्धेत टिकण्यासाठी त्या बातमीदाराला ती बातमी हायलाईट करणं, ती बातमी लोकांपर्यंत पोहोचवणं ही फार महत्त्वाची जबाबदारी असते। जो बातमीदार कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारची बातमी लोकांपर्यंत पोहोचवतो, ती संस्था, ते दैनिक, तो चॅनल हा अधिक परिणामरित्या वाढताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं पत्रकारितेमध्ये येत असताना या सर्व गोष्टीचं, त्याचबरोबर सामाजिक भान, की आपण जे विषय मांडत आहे, कारण पत्रकारिता करीत असताना जातीय विषय मांडताना समाजामध्ये तेढ होणार नाही, कुणाची मनं दुखवली जाणार नाही, कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला पुढे जाता येणं आवश्यक आहे, असे एक बेसिक नॉलेज पत्रकारितेमध्ये असणं फार महत्त्वाचं आहे। जर हे नॉलेज असेल तर तो उत्तम प्रकारे पत्रकारिता करू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रकाराचं रुटीन असं असतं की सकाळी उठल्यापासून पत्रकाराच्या जी सुरुवात होते ती वर्तमानपत्र वाचूनच किंवा TV-वरच्या बातम्या बघून त्याची सुरुवात होत असते। जनरली आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सकाळी सर्वांच्या घरी न्यूजपेपर येत असतो। अनेकदा आपण न्यूजपेपर चालत नाही देखील नाही अशी पण परिस्थिती असते, पण पत्रकार होण्यासाठी किंवा पत्रकारितेत आपण येण्यासाठी आज आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये कोणत्या विषयावरती चर्चा सुरू आहे, कोणते विषय सध्या सुरू आहेत, आता निवडणूक आहेत का, आता निवडणूक आहे तर निवडणूक कोणत्या टप्प्यावरती आहे, या सर्व गोष्टी वर्तमानपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात, TV-वरती पाहायला मिळत असतात। त्यामुळं सकाळच्या टप्प्यांमध्ये ज्यावेळेस सकाळी आपण नाश्ता करत असतो किंवा त्या दरम्यानच्या काळामध्ये पत्रकाराला त्या विषयाचं आकलन करणं किंवा ते विषय समजून घेणं खूप गरजेचं असतं। ते विषय समजल्यानंतर पत्रकार ज्यावेळेस पत्रकार फील्डवरती येतो, ऑफिसमध्ये येतो, त्यावेळेस साप्ताहिक रोजची जी मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये आज शहरामध्ये काय आहे, कुठले नेते शहरामध्ये येणार आहेत, समजा आज कुठला सण असेल तर कुठल्या समाजाच्या वतीने सण उत्सव साजरा केला जाणार आहे, गणपती असेल तर गणपतीची कितवा दिवस आहे, कुठली या दिवशी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, या सर्व गोष्टी समाजापर्यंत मांडाव्या लागतात, त्याच्या बातमीतून त्याला हे करावं लागतं। समजा एखादी शहरामधील घटना असेल, समजा एक गोष्ट असेल, तर त्या गोष्टी समजा एक ठिकाणी ॲक्सिडेंट घडला तर त्या ॲक्सिडेंटची माहिती घेण्यासाठी पत्रकाराला पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करावा लागतो, स्थानिक लोकांशी संपर्क करावा लागतो, जे मृत व्यक्ती आहेत त्यामधल्या त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करावा लागतो, जे जखमी आहेत त्यांच्या हॉस्पिटलशी संपर्क करावा लागतो। ही सर्व माहिती एकत्रित करून त्याची व्यवस्थितरित्या बातमी तयार करून ती त्याच्या संध्याकाळच्या अंकासाठी, पेपरसाठी, ती आता सगळं डिजिटल युग आहे त्यामुळे मोबाईलवरती पण बातमी करता येते, आपण व्हॉइस टायपिंग पण करू शकतो, पटकन ऑफिसला जाऊन आपल्या PC-वरती बसून पण बातमी करू शकतो आणि ती बातमी तयार करून आपण सब एडिटरकडे द्यायचं काम हे बातमीदाराचं असतं। सगळ्यात महत्त्वाचं बातमी करत असताना सोर्स ही खूप गोष्ट महत्त्वाची असते। जर पत्रकाराचे सोर्स चांगले असतील तर ती बातमी अधिक अधिक रित्या चांगली फुलत जाते, त्यातून जो पाहिजे तो गाभा माहिती आपल्याला मिळत जाते। त्यामुळं पत्रकाराकडं जे रुटीनमधलं जे प्रोसेस आहे, तर ह्या रुटीन प्रोसेसमध्ये त्याच्या मोबाईलमध्ये अनेक नंबर असणं खूप गरजेचं आहे की पटकन तो तातडीने
आणि शक्यतो फील्डवरती जाऊन जर पत्रकारांनी ती बातमी केली तर ती अधिक परिणामकारकरित्या होती, लोकांशी बोलल्यानंतर ती घटना अधिक प्रकारे उलगडली जाते. आणि पत्रकार हा चाणक्य असावा, बुद्धिमान असावा की त्याने त्या विषयाच्या खोलात जाऊन पाठीमागे कधी घटना घडली का, त्याचे रेफरन्सेस काय आहेत. आता गुगलमुळे आणखी सोपं झाले की घटना अशा प्रकारचा ऍक्सिडेंट किती वेळा घडला किंवा अशी घटना किती वेळा घडली तरी आपण सहजरित्या मांडू शकतो. त्यामुळं दिवसभरामध्ये पत्रकाराचा हा त्या बातमीचा पाठलाग करणं किंवा जे काही विषय त्याच्याकडे आहेत कुठल्याही पत्रकाराच्या त्या संदर्भातले त्या विषयांचा पाठलाग करणं, त्याची अधिकाधिक माहिती मिळवणं, ती कमी शब्दामध्ये माहिती मांडणं, सहज सोप्या भाषेमध्ये मांडणं ही गोष्ट महत्त्वाची असते. असं त्याचं दिवसाचं साधारणपणे सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत त्याचं शेड्यूल असतं. सर्व क्षेत्रामध्ये आव्हानं असतात, तसेच पत्रकारितेमध्ये देखील खूप आव्हानं असतात. आव्हानं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पत्रकाराच्या अंगी जी स्किल आहे ती असणं खूप आवश्यक आहे. अगदीच पत्रकार आहे तो मिजबाशी असून चालणार नाही, त्याला 4 प्रश्न विचारता आलं पाहिजे, त्याला बोलता आलं पाहिजे, त्याला पुढच्याच्या मनातून काढून घेता आलं पाहिजे. कशा प्रकारचा विषय मांडायचा हे पत्रकाराला त्याचं चांगल्या प्रकारचं भान असलं पाहिजे. दुसरी चॅलेंजेस म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो विषय कठीण आहे, कारण रोज घटना ज्या घडत असतात त्या नवीन असतात, तर पत्रकार हा देखील माणूस आहे. प्रत्येक विषयाचं त्याला ज्ञान असेलच असं काही नाही, पण पटकन ते ज्ञान ॲडॅप्ट करून घेणं, त्याचे रेफरन्स शोधणं आणि ती माहिती घेणं आणि ती माहिती वास्तव माहिती समोर आणणं हे देखील पत्रकारितेमधील आव्हान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धेच्या युगामध्ये पत्रकारांना त्याची नोकरी टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करून घेणं, स्वतःला बदलणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आता बातमी सांगण्याच्या स्पर्धेमध्ये कधीकधी फेक बातमी जाते, तर फेक बातमी गेल्यानंतर त्याचा समाजावरती खूप वाईट परिणाम होतो. दंगल पेटू शकते बातमीमुळं, बातमीमुळं अनेक वाईट गोष्टी घडू शकतात. त्यामुळं ती बातमी देताना सतसत विवेकबुद्धीचं भान ठेवून बातमीदारी करणं, तो विषय मांडणं हे पत्रकाराचं फार महत्त्वाचं चॅलेंज आहे मला असं वाटतं. कारण बातमी देणं हे जरी सोपं असलं तरी त्याच्या भोवतालच्या ज्या गोष्टी असतात त्या खूप कठीण असतात, कारण शेवटी त्या गोष्टीचा काय पडसाद उमटणार आहे. कदाचित तो लिहितो त्याला पण कदाचित ते माहीत नसतं, विषय मांडतो त्यालाही माहीत नसतं, कारण कुणाची मनं दुखावली जाऊ शकतात, कुणाला त्याचा कोणी मायलेज घेत असतं आपल्या बातमीचं, त्यामुळं या गोष्टीचं चॅलेंज फेस करावं लागतात. पत्रकारितेमधून अभ्यास पूर्ण केल्यानंतर आत्ता सध्या खूप चांगल्या करिअरच्या संधी पत्रकारितेमध्ये आहेत. तुम्ही चांगले पत्रकार होऊ शकता, पहिली ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्ही चांगले बातमीदार होऊ शकता. चांगल्या बातम्या देणारा म्हणून तुमचं नाव लौकिक बातमीदार म्हणून होऊ शकतं. चांगली सॅलरीज मिळू शकते, 1,00,000 रुपयापर्यंत सॅलरी मिळू शकते चांगलं काम केल्यानंतर. नो लिमिटेशन आहे, तुम्ही कुठल्याही विषयासाठी बातमीदारीसाठी संपूर्ण देशात फिरू शकता. तुम्हाला फिरण्याचं खूप चांगली संधी मिळते पत्रकारितेमुळे. तुम्ही विविध देशांना भेटी देऊ शकता, तिथून माहिती तुम्ही कलेक्ट करू शकता, त्या विषयाच्या खोलात जाऊ शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही PRO होऊ शकता. वेगवेगळ्या कंपनींना आता PROची गरज आहे, पब्लिक रिलेशन ऑफिसर. आज ही खूप चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये ही ऑपॉर्च्युनिटी निर्माण होती, ती खूप आपल्याला मिळू शकते. कंटेंट रायटिंग ही खूप काळाची गरज बनली, कारण आता खूप वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी माणसं मोठी होतात पण त्यांच्याकडे कंटेंटचा खूप वानवा आहे असं दिसतं. त्यामुळे तुम्ही चांगलं लिखाण करू शकत असाल, तुम्ही कंटेंट रायटर बनू शकता, तुम्ही रायटर बनू शकता, चांगली पुस्तकं तुम्ही लिहू शकता, समाजातल्या ज्वलंत विषयावरती तुम्ही पुस्तकं लिहून तुम्ही चांगले लेखक बनू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये देखील जे जर्नलिझमशीच फील्डच्या रिलेटेड एक भाग आहे तो ॲडव्हर्टायझिंगचा, त्या ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये जाऊन तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता, तिथून तुमची कंपनी आणि तुमची करिअर ग्रोथ करू शकता. याचबरोबर तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी देखील कंटेंट आणि बाकीच्या गोष्टी बघण्यासाठी एक अशा पोस्ट निर्माण होतात आता नव्याने, तर त्या कंपन्यांमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता. अजून तुम्ही चांगल्या प्रकारचं सब एडिटिंग करू शकता, की एखादा विषय तुम्हाला एडिट करायला सांगतात तुम्ही त्याला एडिटिंगचं काम करू शकता. लिखाण आहे, एडिटिंग आहे, कंटेंट आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्राच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. तुम्ही गुणवंत होऊन वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे स्किल कौशल्य प्राप्त झाल्यानंतर, तुमचं संवाद कौशल्य जर तुमचं प्राप्त झालं तर तुम्ही कोणत्याही कम्युनिकेशन स्किलच्या फील्डमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकता. अशा विविध प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी पत्रकारितेतून आपल्याला मिळतात. थँक्यू.